ते मायानंदांनं हे तुम्ही असं BJP आणि RSS केंद्रीय नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा अपमान करण्यासाठी असणारं त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर नियंत्रण ठेवायचं होतं तर चंद्रकांत पाटीलसुद्धा होते. ते मायानंद व्यवस्थित जर लीगल बॅटल हे जर झालं तर म्हणूनच असणारं ते एक्सपान्शन करायला तयार नाही आहेत ना. समजा आता माझ्यासारखा असा विचार करतो की पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आलं होतं, म्हणजे एकनाथ शिंदेने मुख्यमंत्रीपद मागितलं असं कुठेही माझ्या वाचनात आलेलं नाही. त्यांचं एवढंच फक्त होतं की BJP आमची असणारी युती झाली पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आपण साथ सोडली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. तेव्हा मला त्याच्यातलं असणारं एक हेही दिसतं आहे की 11 तारखेला आपलं पिटिशन टिकलं नाही आणि सेनेच्या बाजूने गेलं तर आपल्यावरती नामुष्की होऊ नये मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी, म्हणून असं एकनाथ शिंदेनं असणारं मुख्यमंत्रीपद दिलं आहे का, हाही माझ्या पुढचा शंकेचा विषय आहे.